पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे जुने पोकलेन घेण्यासाठी पुण्यातील वाळुंज येथून आलेल्या लोकांना मिरी घोडेगाव रस्त्यावर सुमारे 10 ते 15 जणांच्या टोळीनं लोखंडी रॉडचा धाक दाखवत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी सायंकाळी उशिरा घडली. या प्रकरणी कांबळे नावाच्या इसमासह 10 ते 15 जणांविरोधात फसवणूक करून दरोड्याचा गुन्हा पाथर्डे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील वाळुंज येथील विकास गोविंद इंगळे यांचे वाळुंज या ठिकाणी पद्मावती अर्थमोवर्सचा व्यवसाय, त्यासाठी एक पोकलेन स्वतःच्या मालकीचा त्यांच्याकडे आहे. त्यांच्या घरासमोरच राहणाऱ्या पाटील यांच्या येथे शेतजमिनीला कंपाऊंड करण्याचं काम सुरू होतं. या ठिकाणी कांबळे नावाचा एक कामगार काम करत होता, त्यामुळं विकास इंगळे आणि कांबळे यांची चांगली ओळख झाली. या ओळखीमधून कांबळे यांनी विकास इंगळे यांच्याकडे मिरी येथे गावाकडे काम करण्यासाठी पोकलेनची मागणी केली होती. मात्र इंगळे यांच्याकडे भरपूर काम सुरू असल्यानं त्यांनी कांबळे यांना पोकलेन देण्यास नकार दिला. दरम्यान कांबळे यांनी गावाकडे 2012 एक पोकलेन विकण्यासाठी असून संबंधित मालक त्याची 30 लाख रुपये किंमत सांगतोय. त्याला पैशांची अत्यंत गरज असून त्याला किमान 12 लाख रुपये देऊन व्यवहार करून राहिलेले पैसे चेकनं नंतर देऊ, असं कांबळे यानं विकास इंगळे यांना सांगितलं. त्यानंतर कांबळे हा सतत पोकलेन घेण्यासाठी गावाकडे बोलवण्याचा आग्रह इंगळे यांना फोनवरून करत होता. सोमवारी सकाळी विकास इंगळे यांच्या मोबाईलवर कांबळे यांचा फोन आला आणि पोकलेन मालकाकडे 2-3 पार्ट्या पोकलेन घेण्यासाठी येऊन गेल्यात. त्याला पैशाची गरज आहे, त्यामुळे तुम्हाला पोकलेन घ्यायचं असेल तर आजच यावं लागेल आणि फक्त 12 लाख रुपये देऊन व्यवहार करून ठेवा, नाहीतर तो दुसऱ्या ग्राहकाला पोकलेन विकून टाकेन, असं कांबळे यांनी इंगळे यांना सांगितलं. त्यावर इंगळे यांनी आम्ही पैसे घेऊन येत आहोत असा निरोप कांबळे यांना दिला. त्यानंतर विकास गोविंद इंगळे, वडील गोविंद एकनाथ इंगळे, मेहुणे रुपेश बापू लिंबोरे, तिघेही राहणार वाळुंज तालुका पुरंदर जिल्हा पुणे, हे स्कॉर्पिओ गाडीमध्ये 12 लाख रुपये घेऊन मिरीच्या दिशेनं निघाले. दरम्यान कांबळे हा सतत इंगळे यांच्या संपर्कामध्ये होता. पांढरी पूल या ठिकाणी आल्यावर विकास इंगळे यांनी कांबळे यांना फोन करून पुलावर आलो आहोत असं सांगितलं. त्यानंतर कांबळे यानं त्यांना मिरी येथे बोलावून घेऊन मिरी ते घोडेगाव रस्त्यावर 3 किलोमीटर पुढे येण्यास सांगितलं. पुढे आल्यावर 2 पुरुष आणि 1 महिलेनं त्यांना रस्त्यामध्ये अडवत तुम्ही पोकलेन घेण्यासाठी आले आहात का अशी विचारणा केली आणि पोकलेन आतमध्ये ओढ्याकडे चालू असून तुम्ही तिकडे चला असं संबंधित भामट्यांनी सांगितलं. त्यानंतर विकास इंगळे, त्यांचे वडील मेहुणे हे सगळे थोड्या अंतरावर आतमध्ये गेले असता अचानक 10 ते 15 लोक त्यांच्याकडे धावून आले, त्यांच्यावर झडप टाकली आणि त्यांच्याकडे असणारे रोख 12 लाख रुपये, 4 महागडे मोबाईल, खिशामधील 14,000 असा मुद्देमाल काढून घेतला. तर त्या लोकांना विरोध केला असता तिघांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आणि हातामधील लोखंडी रॉड दाखवून जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. तुम्ही गप्प बसा, नाहीतर एकाएकाचा काटा काढू अशी धमकी देत 12 लाख रुपयांचा इतर मुद्देमाल घेत सर्व गुन्हेगार पसार झाले. घटना घडल्यानंतर रात्री उशिरा विकास इंगळे आणि इतरांनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत कांबळे नावाच्या आरोपीसह इतर 10 ते 15 लोक आणि 1 महिला या सर्वांवर फसवणुकीचा गुन्हा आणि दरोडा घातल्याचा गुन्हाही दाखल केला. दरम्यान अहमदनगर गुन्हे अन्वेषण विभागानं 2 संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्याकडून या गुन्ह्यामधील काही मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती मिळते आहे, मात्र पोलिसांकडून या प्रकरणी गुप्तता बाळगण्यात येते आहे. सी न्यूज मराठीसाठी अमोल कांक्रिया सह मुकुंद लोहिया, पाथर्डी.